शिरा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यास कोकरुड पोलीस स्टेशनला यश आले आहे त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे शिरा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यास कोकरुड पोलीस ठाण्याला यश आले असून दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत कोकरुड पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे पांडुरंग जाधव हवालदार शंकर कदम हेमंत तांबेवाग सतीश पाटील विशाल भोसले सुहास डाकवे यांच्या टीमने शुक्रवारी रात्री शेडगेवाडी फाटा व कोकरुड दरम्यान पेट्रोलिंग करतेवेळी खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून शेडगेवाडी ठिकाणी दोन इसम संशयितरित्या फिरताना आढळून आले होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शेळगेवाडी फाटा येथील साई फोटो स्टुडिओ व श्री शिवदत्त डायग्नोस्टिक सेंटर हॉस्पिटल भेडसगाव तालुका शाहूवाडी तसेच ग्रामपंचायत कार्यालयातून कम्प्युटर स्क्रीन व हंबीरराव पाटील भेडसगाव तालुका शाहूवाडी यांचे गॅस एजन्सीमधून लॅपटॉप तसेच मुंबई सायन येथून एक हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरून आणली आहे अशी चोरी केल्याची कबुली अक्षय उर्फ मनोज परीट व नंदकुमार गायकवाड यांनी दिली असून सर्व ठिकाणी चोरी केलेला मुद्देमाल ज्या ठिकाणी लपवून ठेवला आहे तो काढून दिला आहे